इयत्ता तिसरी, विषय परिसर, धडा दुसरा, अबब किती प्रकारचे हे प्राणी, ज्ञानदीप विद्यालय, सहशिक्षिका रुत सुधीर वाघमारे। प्राण्यांचे रंग, रूप, आकार यामध्ये खूप वेगवेगळेपणा असतो। त्यांची हालचाल, राहण्याची जागा यातही वेगवेगळेपणा असतो। प्राण्यांमधील या वेगवेगळेपणालाच प्राण्यांमधील विविधता म्हणतात। चराचर बघूया, धडा दुसरा, अबब किती प्रकारचे हे प्राणी। चित्रामधील प्राणी तुम्हाला नक्की ओळखू येतील, त्यांची नावे सांगा। पोपट, साळुंकी, हत्ती, हरीण, साप। आमचा संचार कुठे असतो? गरुड आकाशात उंच उडतो, गाय जमिनीवर चालते, मासे पाण्यात पोहतात। आमचे रंग निरनिराळे, बगळा पांढरा असतो, कावळा काळा असतो, म्हैसही काळी असते, मोर तर रंगीबिरंगी असतो। आम्ही आकाराने लहान मोठे, घोडा आणि बैल आकाराने मोठे असतात, शेळी आणि कुत्रा मध्यम असतात, उंदीर आणि खार लहान असतात, गांढूळ आणि झुरळ त्याहूनही लहान असतात, चिलटे आणि मुंग्या अगदीच इटुकले असतात। आमची हालचाल वेगळी, खार आकाराने लहान असते, शिवाय चपळही असते, झाडावर सुरसुर चढते, फांदीवरून तुरुतुरू पळते। हत्तीचे शरीर अवजड असते, पाय जाडजूड असतात, हत्ती फार वेगाने धावू शकत नाही। हरणाचे पाय बारीक असतात, ते वेगाने धावते। बेडकाचे मागचे पाय लांब असतात, त्यामुळे टुनटुन उड्या मारत जाणे बेडकाला सहज जपते। आम्ही उपयोगी, आपण प्रेमाने प्राणी पाळतो, कुत्रा घराची राखण करतो, काही लोक आवडीने मांजरेही पाळतात, गाई म्हशी शेळ्या दूध देतात, काही जण कोंबड्या पाळतात। मांस, दूध, अंडी हे खाद्यपदार्थ प्राण्यापासूनच मिळतात। बैल शेतीच्या कामात मदत करतात, गाडीला जुंपले तर बैल ओझेही वाहतात, ओझे वाहण्यासाठी काही जण घोडे किंवा गाढवे पाळतात। आपण पाळलेल्या प्राण्यांची निगा ठेवतो, त्यांना खाऊपिऊ घालतो, ते आजारी पडले तर त्यांची काळजी घेतो। पाळलेले प्राणी आपल्याला लळा लावतात, काही प्राणी मात्र नको असले तरी घरात घुसतात, उंदीर आणि घुशी साठवणीतले धान्य फस्त करतात, शिवाय घरातील वस्तू कुरतडतात, ते निराळीच घरात ढेकून होतात, आपले रक्त शोषतात, कोळ्यांमुळे घरात जळमटे होतात। डास, माशा, चिलटे, झुरळे यांचाही आपल्याला त्रास होतो। असे असले तरी त्रासदायक प्राण्यांनाही निसर्गात महत्त्व आहे।